मी डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की नमस्कार. राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढलेला असताना ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत. औषधांचा काळा बाजार होऊ नये म्हणून त्यांचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देऊन राजकारणाच्या जाळ्यात न अडकता अत्यंत संयमीपणे शिंगणे परिस्थिती हाताळत आहेत. कोण आहेत डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास, आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे वडील भास्करराव शिंगणे यांनी बुलढाण्यात सहकाराची मुहूर्तमेळ रोवलेली आहे. त्यांनी सहकाराचं जाळं जिल्हाभर विणलं. राजेंद्र शिंगणे यांनी हे जाळं विस्तारात नेत आपला लोकसंपर्क अधिक वाढवला. त्या बळावर ते सातत्याने निवडून येत आहेत. संकटात धावून जाणारा नेता, शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणूनही त्यांची सिंदखेड राजामध्ये चांगलीच ओळख आहे. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा या मतदारसंघाचे डॉक्टर शिंगणे हे आमदार आहेत. डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे 1995 पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र 2014 वगळता त्यांनी कायम सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलं आहे. 2014 ते विधानसभा निवडणुकीपासून दूर होते. ते सिंदखेड राजामधून 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2009 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र दोन्ही वेळा ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांना राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून 10 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी आरोग्य खाते, महसूल खात्याचे राज्यमंत्रीपदही सांभाळलेले आहेत. आता त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद आहे. त्यांनी 2001, 2004, 2008 आणि आता 2019 म्हणजे तब्बल 5 वेळा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक निवृत्त होईपर्यंत सक्रिय असतात, झोकून देऊन काम करत असतात. राजकारणी तर जोपर्यंत मतदार नाकारत नाहीत तोपर्यंत निवडणूक लढत असतात. परंतु निवडून येण्याची हमखास गॅरंटी असतानाही 5 वर्षे निवडणुकीपासून अलिप्त राहणारे शिंगणे हे एकमेव नेते असतील. त्यांनी 2014 लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविली नाही, निवडणुकीपासून अलिप्त ते राहिले. मात्र जिल्ह्यातील राजकारणावर पकड त्यांनी कायम ठेवली. जिल्हा परिषदा, पंचायती समितीवर आपले प्रतिनिधी निवडून आणत त्यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं. त्या 5 वर्षात ते एकाही सरकारी बैठकींना गेले नाही, कारण कोणत्याही पदावर नसल्याने जाण्याचा प्रश्नही नव्हता. मात्र मतदारसंघातील संपर्क त्यांनी कमी होऊ दिलेला नव्हता. 2019 काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही तिन्ही पक्ष एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा चर्चा सुरू होत्या. तेव्हा या चर्चा पुढेही सरकत नव्हत्या. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं होतं. दोघांनीही भल्या पहाटे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राजभवनातील या शपथविधीला शिंगणेही उपस्थित होते. या शपथविधीनंतर शिंगणेंनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली होती. तर कसा वाटला डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा राजकीय प्रवास? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.